नमस्कार, देवतीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पासाठी पान मोदक करणार आहोत। अगदी आपण गोड पान खातो त्याप्रमाणेच हे मोदक लागतात आणि सुंदर होतात। नक्की तुम्ही असे बनवा। आता आपण हे मोदक करायला सुरुवात करूया। पान मोदक करण्यासाठी इथे मी 5-6 खायची पानं घेतली आहेत, नागवेलीची पानं। 1 कप सुक्या नारळाचा केस आहे, डेझिकेटेड कोकोनट बारीक। 1/2 कप दूध, 1/2 कप साखर, 1 चमचाभर आपल्याला वेलची पूड घ्यायची आहे, 1 चमचाभर आपल्याला तूप घ्यायचं आहे। आणि इथे मी ड्रायफ्रूट्स घेतले, काजू, बदाम, पिस्ता, चेरी घेतले आणि खजूर घेतला आहे। हे आपल्याला स्टप करायचं आहे, आतमधलं सारण आहे। इथे जर खजुराच्या जागी तुम्हाला गुलकंद घालायचा असेल तरी तुम्ही घालू शकता। सुरुवातीला आपण ही पानं आहेत ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। त्याचा हा देठ आहे तो काढून घ्यायचा आणि त्याचे तुकडे करायचे। धुवून स्वच्छ पुसून घेतले ती पानं। या पानांचे देठ काढून असे तुकडे करून घेतले। त्यामध्ये आपण ही 1/2 कप साखर घेतली आहे, ती घालून घेऊया। आणि दूध, हे 1/2 कप दूध घेतलं आहे पण मी हे सगळं सुरुवातीला नाही घालत आहे, थोडं घालते। आपल्याला लागलंच तर आपण त्यामध्ये अजून वाढवू शकतो। आता ह्याची मी बारीक पेस्ट करून घेते। हे बघा, पान, साखर आणि दूध एवढं मी आता बारीक वाटून घेतलं आहे। आता आपण काय करूया, गॅसवर पॅन ठेवलं आहे, पॅन आपला तापला आहे। त्यामध्ये हे 1 कप घेतलेला नारळाचा चव, सुक्या नारळाचा डेझिकेटेड कोकोनट, त्याला आपल्याला साधारण गरम करून घ्यायचं आहे, लाल नाही करून घ्यायचं। आपलं खोबरं आता भाजलं आहे, त्यामध्ये आपण हा पान, साखर आणि दुधाचं मिश्रण आहे ते घालूया। हे सगळं एकजीव करूया। पानाचं मिश्रण आपण टाकलं, हे सगळं आपण एकजीव करून घेऊया। यामध्ये आपल्याला चमचाभर वेलची पूड घालायचे। आणि पुन्हा एकजीव करूया। यामध्ये आता आपण जे 1/2 कप दूध घेतलं होतं त्यातलं थोडंसं दूध आता आपल्या इथे शिल्लक आहे, त्यातलं अगदी 1 छोटा चमचाभर मी त्यामध्ये दूध घालते। थोडंसं कोरडं वाटलं होतं म्हणून मी त्यात दूध घालून घेतलं। आता हे आपण चांगलं परतून घेऊया, थोडंसं ह्याला चिकटपणा येईपर्यंत। हे पण दूध मी घालून घेते। आपल्याला 1/2 कप दूध आहे हे पूर्ण त्या 1 कप नारळासाठी लागलेलं आहे। तर हे आपण मंद गॅसवरून असंच परतून घेऊया, खाली लागू देऊ नका। हे बघा, आपलं मिश्रण चांगलं एकजीव झालं आहे। पान, साखर, दूध, नारळ, हे बघा असा चिकटपणा आलेला आहे। सतत मी 5-7 मिनटं ह्याला सगळं एकत्र करून घेतलं। आता आपण मोदक करायला सुरुवात करूया। सारण आपलं थंड झालं आहे। आता आपण हे ड्रायफ्रूट्स, खजूर आणि चेरी घेतली होती ते आपण एकत्र करून घेऊया। आपल्याला हे आतमध्ये सारण भरायचं आहे। आपण गोड पान खातो ना त्याप्रमाणे ते कसं पानात सगळं आपल्याला हे असे गोड पदार्थ घालून देतात। ह्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर बडीशेप पण 1 चमचाभर भाजून एकत्र करू शकता। हे सगळं आपलं एकजीव झालं आहे। सारण थोडंसं आपण हाताने थोडंसं असं एकजीव करून घेऊया, मळून घेऊया। असा साचा आहे मोदकाचा, त्यामध्ये आपण हे सारण आहे ते एका बाजूला भरूया। या टोकापर्यंत भरायचं, आपल्याला हे मोदकाचं टोक छान दिसलं पाहिजे।
त्यामध्ये किंचित अशी थोडीशी जागा करून घ्यायची, कोणत्याही एका बाजूला केलीत तरी चालेल, आपल्याला ह्यामध्ये सारण भरायचं आहे त्यासाठी। आणि हे आपण सारण जे स्टफ करायला घेतलं आहे ते यामध्ये भर थोडंसं भरायचं आणि साचा आहे तो बंद करून घ्यायचा। खालची बाजू अशी सपाट करून घ्यायची आणि इथलं एक्स्ट्रा असेल सारण ते काढून घ्यायचं। हां बघा, आणि एक्स्ट्रा असेल ते असं काढून टाकायचं। हा आपला पान मोदक तयार। असे मी आपले सगळे पान मोदक तयार करून घेते। आपले पान मोदक सगळे मी करून घेतले। काही मोदक हे बघा, या मोदकांमध्ये मी स्टफ केला आहे या मोदकांमध्ये, आणि काही मोदक आहे ते मी त्या सारणामध्येच हे आपलं काजू बदामाचं आपण साहित्य घेतलं होतं ते एकत्र करून असे मोदक करून घेतले। नक्की असे हे मोदक बनवा, थोडा वेगळा प्रकार आहे, तुम्हाला आवडतीलच। आवडले तर नक्की लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा, आणि रेवतीस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। पुन्हा अशा साध्या सोप्या रेसिपीचा भेटूया। धन्यवाद।